Hello, I am Rajkumar Kaithwas from MySir YouTube channel. In this video, we are going to learn how to use unless. या व्हिडिओ मध्ये आपण unless चा उपयोग कसा करायचा ते शिकणार आहोत. तर unless हे एक subordinating conjunction आहे, म्हणजे गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय आहे. म्हणजे काय? तर दोन उपवाक्यांना जोडणारा एक शब्द आहे. सर्वात आधी याचा मराठीत अर्थ काय होते ते पाहूया. जो पर्यंत नाही तो पर्यंत, जर नाही तर. तर अनलेसच्या वाक्यामध्ये दोन उपवाक्य असतात, ही गोष्ट तुम्ही सर्वात आधी लक्षात ठेवा. यासाठी एक मराठीत उदाहरण पाहूया. जो पर्यंत तू अभ्यास करणार नाही तो पर्यंत तू पास होणार नाही. या वाक्यामध्ये तुम्ही पहा, दोन उपवाक्य दिले आहेत. जो पर्यंत तू अभ्यास करणार नाही तो पर्यंत तू पास होणार नाही, हे एक नंबरचं उपवाक्य आणि हे दोन नंबरचं उपवाक्य आहे. पहिल्या उपवाक्यामध्ये काय सांगितलं आहे? तर अट सांगितली आहे की, आणि या अटीचा दुसऱ्या वाक्यामध्ये परिणाम काय होईल ते सांगितलेलं आहे. म्हणजे जर तू अभ्यास नाही केला तर तू पास होणार नाही, हा त्याचा परिणाम आहे. याचाच अर्थ अनलेसचे वाक्य नकारार्थी अट दाखवते. म्हणजेच हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. जसा इफचे वाक्यसुद्धा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, तसं अनलेससुद्धा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सुरुवातीला अनलेस आणि इफचा इंटरचेंज सांगणार आहे. म्हणजेच याचा टेक्निकल यूज सांगणार आहे. अनलेस कसं ठेवायचं, एखाद्या दिलेल्या वाक्यामध्ये अनलेस कसं ठेवायचं हे सांगणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण अनलेस वापरून स्वतःचे वाक्य कसे करू शकतो ते मी सांगणार आहे. तर अनलेस संबंधित थोडक्यात माहिती आहे, ती आधी आपण पाहूया. अनलेस म्हणजे इफ नॉट. आपल्याला आता या व्हिडिओमध्ये इफ नॉटचं वाक्य दिलेलं असेल त्या ठिकाणी आपल्याला अनलेस ठेवायचं आहे. म्हणजे इफ नॉट काढायचं आहे आणि अनलेस आपल्याला तिथं ठेवायचं आहे. इफच्या जागी आपण अनलेस ठेवणार. इफच्याच वाक्यातील नॉट काढायचं आहे. जर नॉट सोबत डू डज डीड आले असतील तर ते पण काढा. मात्र मुख्य क्रियापदात पुढील प्रमाणे बदल करा. समजा डू नॉट काढलं तर क्रियापदात काहीच बदल होणार नाही, म्हणजे ते क्रियापद व्ही वन असते, व्ही वनच राहू द्यावं. डज नॉट काढलं तर व्ही वनला तुम्हाला एस ई एस हा प्रत्यय लावावा लागेल. जर तुम्ही डज नॉट काढलं तर, आणि डीड नॉट काढले तर क्रियापदाचं तुम्हाला व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप करावं लागेल, म्हणजे त्याचा पास्ट टेन्स करावा लागेल. दुसऱ्या वाक्यात नॉट असेल तर ते मात्र काढू नका. कधी कधी इफच्या वाक्यात नॉट नसतो, अशा वेळेस वाक्याचे संतुलन राखण्यासाठी पुढच्या वाक्यात नॉट ठेवा. काही अज्ञार्थी वाक्यात अनलेस वापरायला सांगतात, अशा वेळेस यू करता वापरून दोन स्वतंत्र वाक्य करा. ऑर अदरवाईज हे शब्द काढा आणि अनलेसचा अर्थ काढून वाक्य व्यवस्थित करा. मला माहित आहे की मी आता जी माहिती वाचली ती तुमच्या लक्षात आलेली नसेल, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष वाक्य करू तेव्हा ही माहिती आपल्या नक्की लक्षात येईल याची मला खात्री आहे. चला तर मग अनलेसचे वाक्य कसे करायचे ते आता आपण पाहूया. पहिलं वाक्य, इफ यू आर नॉट हार्ड वर्किंग यू विल नॉट गेट सक्सेस. या वाक्याचा अर्थ असा आहे, जर तू मेहनती नसशील तर तुला यश मिळणार नाही. या वाक्यामध्ये आपल्याला अनलेस ठेवायचं आहे. पेपरमध्ये या पद्धतीनं लिहून येईल, यूज अनलेस. अनलेसचा वापर करत असताना सर्वात आधी मी यामधील दोन उपवाक्य शोधतो. पहिलं उपवाक्य आहे इफ यू आर नॉट हार्डवर्किंग आणि दुसरं आहे यू विल नॉट गेट सक्सेस. तर आता अनलेसचा वापर करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की अनलेस म्हणजे इफ नॉट. जेव्हा आपण अनलेस ठेवू तेव्हा त्या वाक्यात जर इफ नॉट असेल तर आपल्याला काढावा लागेल. मग या वाक्यात इफ नॉट आहे का मी आधी शोधतो. तर हो आहे, पहिल्याच वाक्यात आहे इफ आणि त्याचबरोबर नॉट पण आहे. आता लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की इफच्या ठिकाणी, परत सांगतोय रिपीट करतोय, इफच्या ठिकाणी अनलेस ठेवायचं आणि त्याच वाक्यातील नॉट काढायचं. दुसऱ्या वाक्यातील नॉट काढू नका. त्याच वाक्यातील जे इफचं वाक्य असेल त्याच वाक्यातलं नॉट काढायचं, दुसऱ्या वाक्यातलं काढायचं नाही. आता वाक्यभाग कसं होईल, इफच्या ठिकाणी ठेवलं मी अनलेस, परत सांगतो इफच्या ठिकाणी अनलेस.
तर इफ च्या ठिकाणी अनलेस ठेवलं, त्याचबरोबर नॉट काढला, त्या वाक्यातला राहिलेला भाग लिहिला अनलेस यू आर हार्ड वर्किंग, आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं लिहिलं, त्यामध्ये काहीही बदल केला नाही किंवा त्यामधला नॉट हा निगेटिव्ह वर्ड काढला नाही. आता वाक्याचा अर्थ काय होईल तो पाहूया. अनलेस यू आर हार्ड वर्किंग, जोपर्यंत तू मेहनती असणार नाही तोपर्यंत तुला यश मिळणार नाही. इफ ही इज नॉट प्रेझेंट ही विल नॉट बी कन्सिडर, जर तो हजर नसेल तर त्याचा विचार करण्यात येणार नाही. सर्वात आधी मी यातील दोन उपवाक्य शोधतो. एक आहे इफ ही इज नॉट प्रेझेंट आणि दुसरा आहे ही विल नॉट बी कन्सिडर्ड. यामध्ये काय ठेवायचं आहे आपल्याला? अनलेस. अनलेस ठेवत असताना काय काढायचं आहे? तर इफ आणि नॉट, त्याच वाक्यातला नॉट काढायचा आहे. मग या वाक्यामध्ये इफ आणि नॉट आहे का शोधतो? हो आहे. पहिल्याच वाक्यात इफ आणि नॉट आलेला आहे, हे दोघं जण काढायचे. अनलेस त्याच वाक्यात ठेवायचा. मग मी इफच्या ठिकाणी ठेवतो अनलेस, नंतर नॉट काढला, राहिलेला वाक्यातला भाग लिहिला अनलेस ही इज प्रेझेंट, नंतर पुढचं वाक्य जसंच्या तसं लिहिलं, यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आता वाक्याचा अर्थ कसा होईल तो पहा. अनलेस ही इज प्रेझेंट, जोपर्यंत तो हजर राहणार नाही तोपर्यंत त्याचा विचार करण्यात येणार नाही. इफ यू डू नॉट स्टडी यू विल नॉट पास, जर तू अभ्यास केला नाही तर तू पास होणार नाहीस. यामधील मी दोन उपवाक्य शोधतो. इफ यू डू नॉट स्टडी आणि दुसरं आहे यू विल नॉट पास. या वाक्यामध्ये काय ठेवायचं आहे आपल्याला? अनलेस. अनलेस ठेवत असताना काय शोधायचं आहे आधी? इफ आणि नॉट आहे का? तर या वाक्यामध्ये इफ आहे, त्याचबरोबर या वाक्यामध्ये नॉट आहे, पण त्याला लागून डू आलेला आहे. तर आता तिघ जण नेहमी लक्षात ठेवायचे की नॉटला लागून जर तिघ जण आले कोणकोण, तर डू, डज आणि डीड, तर हे तिघही काढायचे. या आधीच्या वाक्यामध्ये फक्त आपण नॉट काढत होतो, पण या वाक्यामध्ये डू आलेला आहे, तर डू आपल्याला नॉट सोबत काढायचा आहे. मग डू नॉट सोबत काढणार तर मग वर्बमध्ये आपण काहीतरी बदल करतो मुख्य क्रियापदात, तर ते बदल कसे होतात ते आधी आपण पाहूया. तर सर्वात आधी आपण काय करू, इफच्या ठिकाणी लिहिलं अनलेस, आता आपल्याला काय काढायचं आहे? डू नॉट काढायचं आहे. डू नॉट काढलं तर जे वर्ब असते, जसं इथं वर्ब आहे स्टडी, त्याचं व्ही वन ठेवायचं, ते असतेच, काही बदल करायची गरज नाही. तर डू नॉट काढलं तर मुख्य क्रियापदात बदल होत नाही, ते असतेच व्ही वन, ते तसंच राहू द्यावं. तर आता आपण काय करू त्याचा? डू नॉट काढू, राहिलेला भाग लिहू अनलेस यू स्टडी, पुढचं वाक्य जसंच्या तसं यू विल नॉट पास. आता अर्थ काय होईल? जोपर्यंत तू अभ्यास करत नाहीस तोपर्यंत तू पास होत नाहीस. इफ यू डू नॉट पे बिल्स युअर मीटर विल बी कट ऑफ, जर तू बिल भरलं नाही तर तुझं मीटर कट केल्या जाईल. तर दोन उपवाक्य शोधूया, इफ यू डू नॉट पे बिल्स आणि दुसरा युअर मीटर विल बी कट ऑफ. तर या वाक्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे? तर अनलेस. तर सर्वात आधी शोधणार मी इफ आणि नॉट आहे का, तर इफ आहे, त्याचबरोबर या वाक्यामध्ये सुद्धा काय आलं आहे? डू नॉट आलेलं आहे. तर डू नॉट, डज नॉट आणि डीड नॉट हे तिघ जण आले तर काढायचे आहेत. मग आता आपल्याला इफच्या ठिकाणी काय ठेवणार आपण? अनलेस ठेवलं, वाक्यातील काय काढणार? डू नॉट काढणार, तर मुख्य क्रियापदामध्ये बदल नाही, म्हणजे हे जे पे आहे जसंच्या तसं ठेवणार. डू नॉट काढू आणि यू पे बिल्स आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं लिहिलं. तर आता वाक्याचा अर्थ काय होईल? जर तू बिल भरलं नाहीस तर तुझं मीटर कट केल्या जाईल. इफ ही डज नॉट पे हिट टू माय ॲडवाईस ही विल रुईन, जर त्यांनी माझ्या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा नाश होईल. तर दोन उपवाक्य शोधूया, इफ ही डज नॉट पे हीड टू माय ॲडवाईस एक वाक्य, उपवाक्य त्याच्यानंतर ही विल रुईन दुसरं उपवाक्य. तर या वाक्यामध्ये इफ आणि नॉट आहे का शोधू. इफ आहे पहिल्याच वाक्यात, त्याच्यानंतर डज नॉट सुद्धा आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर इफच्या ठिकाणी लिहायचं अनलेस. आता या वाक्यामध्ये डज नॉट आलेला आहे, डज नॉट काढायचं आहे. डज नॉट काढलं तर काय करतात? जे व्हर्ब असेल त्याला एस ई एस हा
प्रत्यय लावतात, हे सफिक्स लावतात, तर हे जे पे हे वर्ब आहे त्याला आपल्याला एस जोडावा लागेल आणि डज नॉट काढावं लागेल. डज नॉट काढलं तर लिहिलं ही पे हीड टू माय ॲडवाईस. तर पहा या पेला काय लावलं आपण, एस हे प्रत्यय लावलेला आहे आणि त्याच्या पुढचं वाक्य आपण जसंच्या तसं लिहिलं. आता वाक्याचा अर्थ काय होतो, अनलेस ही पेज हीड टू माय ॲडवाईस, जर त्यांनी माझ्या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा काय होईल, नाश होईल. इफ आय डीड नॉट हेल्प हिम ही वूड नॉट सॉल्व द प्रॉब्लेम, जर मी त्याला मदत केली नसती तर त्यानं प्रॉब्लेम सोडवला नसता. या वाक्यामध्ये आपल्याला सर्वात आधी दोन उपवाक्य शोधूया, शोधले त्याच्यानंतर या वाक्यामध्ये इफ आहे का, हो आहे. त्याचबरोबर या वाक्यामध्ये काय आहे तर डिड नॉट आलेलं आहे. मग आपण काय करू, इफच्या ठिकाणी लिहू अनलेस लिहिलं. आता या वाक्यातील काय काढणार मी, डिड नॉट काढणार. डिड नॉट काढलं तर काय करायचं, जे व्हर्ब असते त्याच वाक्यातील व्हर्ब, दुसऱ्या वाक्याशी आपल्याला काही घेणं देणं सध्या नाही आहे, तर त्याच वाक्यातील जे व्हर्ब असते त्याचा काय करायचं आहे, व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप करायचं आहे, त्याचा पास्ट टेन्स करायचा आहे. मग मी डिड नॉट काढलं, लिहितो आय हेल्प हिम. आता तुम्ही पाहू शकता इथं जे हेल्प आहे त्याचं काय केलं आहे आपण, व्ही टू केलेलं आहे. आणि नंतर पुढचं वाक्य जसंच्या तसं लिहिलं, त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही. आता अर्थ काय होईल या वाक्याचा, जर मी त्याला मदत केली नसती तर तो प्रॉब्लेम सोडवू शकला नसता. पुढचं वाक्य पाहूया, प्लांट्स विल नॉट ग्रो इफ दे डू नॉट गेट वॉटर, झाडे वाढणार नाहीत, वनस्पती वाढणार नाहीत जर त्यांना पाणी मिळालं नाही तर. या वाक्यामध्ये मी दोन उपवाक्य शोधतो, एक आहे प्लांट्स विल नॉट ग्रो आणि दुसरं आहे इफ दे डू नॉट गेट वॉटर, हे दुसरं उपवाक्य आहे. आता मला काय ठेवायचं आहे तर अनलेस ठेवायचं आहे, तर सर्वात आधी मला शोधावं लागेल इफ आणि नॉट कुठं आहे. इफ हे दुसऱ्या वाक्यात आलं आहे, त्याचबरोबर डू नॉट आलेलं आहे, म्हणजे इफ आणि डू नॉट काढून मला त्याच वाक्यात, आता पहिल्या वाक्यात अनलेस ठेवायचं नाही, जिथं इफ आहे, जिथं इफ आहे त्या वाक्याला अनलेस लावायचं आहे, त्याच वाक्यातलं नॉट काढायचं आहे, दुसऱ्या वाक्यातलं नॉट काढायचं नाही. मग आता मी काय करतो की पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहून घेतलं, आता इफच्या ठिकाणी काय लिहितो मी अनलेस लिहिलं आणि त्याच वाक्यातलं डू नॉट काढणार. डू नॉट काढलं तर काय करायचं, मुख्य क्रियापदात म्हणजे हे जे गेट व्हर्ब आहे यामध्ये काहीही बदल करायचा नाही. आता मी दे गेट वॉटर, या पद्धतीनं हे वाक्य होईल. वाक्याचा अर्थ काय होईल, प्लांट्स विल नॉट ग्रो, झाडं वाढणार नाहीत जोपर्यंत त्यांना पाणी मिळणार नाही. मदर विल गेट अँग्री इफ शी डज नॉट फाइंड मी स्टडी, आई रागवेल जर मी तिला अभ्यास करताना आढळलो नाही तर. आता या वाक्यामध्ये दोन उपवाक्य शोधूया, इफ शी डज नॉट फाइंड मी स्टडी एक, मदर विल गेट अँग्री हे दुसरं उपवाक्य. आता मला या वाक्यामध्ये इफ आणि नॉट आहे का शोधतो, हो आहे. त्याच्याचबरोबर या वाक्यामध्ये डज नॉट सुद्धा आलेला आहे, फरक एवढाच आहे की ते दुसऱ्या वाक्याला आलेलं आहे. आता मी काय करतो की पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहून घेतलं, यामध्ये काही बदल केला नाही. इफच्या ठिकाणी लिहिणार मी काय तर अनलेस लिहिला, अनलेस या वाक्यातील डज नॉट काढणार. डज नॉट काढून काय करायचं आहे तर जे व्हर्ब आहे त्याला काय लावायचं आहे, एस एस. कोणतं व्हर्ब, इफच्याच वाक्यातील व्हर्ब त्याला काय लावायचं आहे, एस एस. तिथं लिहिणार मी शी फाइंड्स, पाहून घ्या तुम्ही या फाइंडला एस ला हे प्रत्यय लागलेलं आहे आणि मग उरलेला भाग जसाच्या तसा लिहिलेला आहे. तर वाक्याचा अर्थ असा होईल, मदर विल गेट अँग्री, आई रागवेल जर मी तिला अभ्यास करताना आढळलो नाही तर. द ट्रेन विल नॉट स्टॉप इफ यू डू नॉट पुल द चेन, ट्रेन थांबणार नाही जर तू चेन ओढली नाहीस तर. यामध्ये दोन उपवाक्य आहेत, इफ यू डू नॉट पुल द चेन आणि दुसरं वाक्य म्हणजे द ट्रेन विल नॉट स्टॉप. आता मला अनलेस ठेवायचं आहे तर मी इफ आणि नॉट शोधतो, इफ आहे पण ते दुसऱ्या वाक्यात आहे, त्याचबरोबर डू नॉट आहे ते काढायचं आहे. आता मी काय करतो की पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहून घेतलं,
दुसऱ्या वाक्यात इफ आहे तर दुसऱ्या वाक्यातच अनलेस ठेवायचं इफच्या ठिकाणी. मग इफच्या ठिकाणी लिहिलं अनलेस, याच वाक्यातील काय काढणार? डू नॉट. डू नॉट काढलं तर मुख्य क्रियापदात बदल नाही, उरलेलं वाक्य जसंच्या तसं लिहितो मी अनलेस यू पुल द चेन. आता अर्थ काय होईल? द ट्रेन विल नॉट स्टॉप, ट्रेन थांबणार नाही जोपर्यंत तू चेन ओढणार नाहीस. पुढचं वाक्य ही विल नॉट गेट सक्सेस इफ ही डज नॉट वर्क हार्ड, त्याला यश मिळणार नाही जर त्यानं मेहनत केली नाही तर, परिश्रम घेतलं नाही तर. तर दोन उपवाक्य शोधतो, पहिला इफ ही डज नॉट वर्क हार्ड आणि त्याच्यानंतर ही विल नॉट गेट सक्सेस, असे दोन उपवाक्य आहेत. यामध्ये मी इफ आणि नॉट आहे का शोधतो? हो आहे, इफ आहे आणि डज नॉट सुद्धा आलेलं आहे. तर आता मी काय करतो की पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहिलं, त्यामध्ये काही बदल केला नाही. आता मी काय करतो इफच्या ठिकाणी लिहिलं अनलेस. आता या वाक्यामध्ये आलेलं आहे डज नॉट, डज नॉट काढायचं आणि डज नॉट काढलं तर काय करायचं? जे मेन व्हर्ब असेल त्याच वाक्यातील त्याला एस ई एस प्रत्यय लावायचा, म्हणजेच वर्कला एस ई एस आपल्याला लावायचा आहे. तर एस लागेल तर वाक्य असं होईल ही वर्क्स हार्ड, तुम्ही इथं पाहून घ्या यस लागलेला आहे. आता वाक्याचा अर्थ काय होईल? ही विल नॉट गेट सक्सेस, त्याला यश मिळणार नाही जोपर्यंत तो मेहनत करणार नाही. पुढचं वाक्य इफ यू आर ऑनेस्ट ऑल विल लाईक यू, जर तू प्रामाणिक असशील तर तू सर्वांना आवडशील. आता या वाक्यामध्ये मला काय ठेवायचं आहे? अनलेस. तर दोन उपवाक्य शोधूया, इफ यू आर ऑनेस्ट आणि दुसरा आहे ऑल विल लाईक यू. आता या वाक्यामध्ये अनलेस ठेवायचं आहे तर मला इफ नॉट शोधायचं आहे. तर या वाक्यामध्ये इफ आलेलं आहे पण या वाक्यामध्ये नॉट आलेलं नाही, आर नंतर नॉट नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं तर ते आता आपण पुढे पाहू. सर्वात आधी आपण काय करू? इफच्या ठिकाणी अनलेस लिहिलं. आता या वाक्यामध्ये नॉट नाही अशा वेळेस काय करायचं? समजा इफचं हे जे वाक्य होतं यामध्ये जर नॉट नसेल तर पुढच्या वाक्यातील जे हेल्पिंग व्हर्ब आहे, सपोर्टिंग व्हर्ब आहे, त्यामध्ये आपल्याला नॉट ठेवायचं आहे. तर इफच्या वाक्यात नॉट नसेल तर पुढच्या वाक्यात नॉट ठेवा. कुठं ठेवायचा नॉट? तर तो जे सपोर्टिंग व्हर्ब असेल, हेल्पिंग व्हर्ब असेल, त्याच्यानंतर ठेवायचा. का ठेवायचा? कारण अनलेस हा निगेटिव्ह शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ बॅलन्स करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी पुढच्या वाक्यात नॉट ठेवावा लागेल, नाही तर अर्थ विरुद्ध निघेल. मग आता मी काय करतो की पहिलं हे जे वाक्य आहे जसं तसं लिहितो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय ठेवतो? ऑल विल नॉट लाईक यू, हा इथं नॉट ठेवला. का ठेवला? कारण हे जे इफचं वाक्य होतं त्यामध्ये नॉट निघत नव्हता म्हणून. आता अर्थ कसा होईल? जोपर्यंत तू प्रामाणिक राहणार नाहीस तोपर्यंत सर्व तुला लाईक करणार नाहीस, तू सर्वांना आवडणार नाहीस. पुढचं वाक्य पाहूया, I shall be happy if there are better things, मी आनंदी असेल जर चांगल्या गोष्टी असतील तर. मग आता दोन उपवाक्य शोधूया, एक आहे if there are better things आणि I shall be happy. आता मी या वाक्यामध्ये if आहे का शोधतो, त्याचबरोबर नॉट आहे का, तर या वाक्यामध्ये सुद्धा नॉट आलेला नाही. मग काय करायचं? तर सर्वात आधी आपण काय करू? पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहून घेतलं. आता मी दुसऱ्या वाक्याच्या इफच्या ठिकाणी काय लिहितो? अनलेस लिहितो. आता यामध्ये नॉट निघत नाही, आर मध्ये नॉट नाही. मग आता ते वाक्य सुद्धा मी लिहून घेतलं जसंच्या तसं, कारण त्यामध्ये नॉट निघत नव्हता. मग आता त्या वाक्यामध्ये ज्या इफच्या वाक्यात, या वाक्यात जर नॉट निघत नसेल तर आपण या वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब असेल, सपोर्टिंग व्हर्ब असेल, त्यामध्ये आपण काय ठेवणार आहोत? नॉट ठेवणार आहोत. मग आता शाल नंतर आपल्याला काय ठेवायचं आहे? नॉट. परत माहिती आलेली आहे पाहून घ्या, इफच्या वाक्यात नॉट नसेल तर पुढच्या वाक्यात आपण काय ठेवणार? नॉट ठेवणार आहोत. तर मग आता नॉट कुठं ठेवायचा आहे? शालच्या नंतर असा नॉट ठेवायचा आहे. मी तो आधी ठेवला नाही, कारण ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला तो आधी ठेवला नाही. आता पूर्ण वाक्य कसं झालं पा, आय शॅल नॉट बी हॅपी अनलेस देअर आर बेटर थिंग्स, मी आनंदी नसणार जोपर्यंत चांगल्या गोष्टी नसणार. तर असा या वाक्याचा अर्थ निघतो.
पुढचं वाक्य वर्क हार्ड अदरवाइज यू विल नॉट गेट सक्सेस. मेहनत कर नाहीतर तुला अदरवाइजचा अर्थ आहे नाहीतर तुला यश मिळणार नाही. या वाक्यामध्ये जर लक्ष दिलं तर इफ आणि नॉट नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं की याचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्यायचा आणि नंतर वाक्य अनलेस वापरून करायचं आहे. तर सर्वात आधी मी यामधील दोन उपवाक्य शोधतो. पहिलं आहे वर्क हार्ड. आता वर्क हार्ड हे इम्परेटिव वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं आहे, कारण याची सुरुवात व्ही वन पासून सुरू झाली आहे. यामध्ये सुरुवातीला करता नाही आहे. इम्परेटिव वाक्यामध्ये करता सुरुवातीला नसतो. आणि दुसरं उपवाक्य आहे अदरवाइज यू विल नॉट गेट सक्सेस. मग पहिल्या वाक्यात काय, तर वर्क हार्ड ही अट आहे, यू विल नॉट गेट सक्सेस हा परिणाम आहे. कशाने जोडला आहे, अदरवाइज, अदरवाइज म्हणजेच नाही तर. मग आपण काय करू की जे अटवालं वाक्य आहे त्याला काय लावायचं आहे आपल्याला, अनलेस. मग आता मी पहिल्या वाक्याला अनलेस लावतो आणि या वाक्यामध्ये करता नाही आहे तो करता घेतो काय, तर जो दुसऱ्या वाक्यात यू करता आहे तोच घेतो. यू यू नव्हता तिथं, घेतला मी यू वर्क हार्ड आणि अदरवाइज काढतो आणि त्याच्या ठिकाणी काय दिला, कॉमा दिला आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं. मग आता वाक्याचा अर्थ काय होईल, जोपर्यंत तू मेहनत करणार नाहीस तोपर्यंत तुला यश मिळणार नाही. टिप्स टू मेक ओन सेंटेन्सेस. आतापर्यंत आपण अनलेसचा टेक्निकल यूज पाहिला जो केवळ मार्कांसाठी होता. आता आपल्याला स्वतःचे वाक्य करायचे असतील तर त्याचा फंक्शनल यूज पाहायला हवा आणि हे वाक्य कसे बनतात याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर आता आपण हे पाहूया की अनलेसचा वापर आपण आपल्या वाक्यात कसा करू शकतो. तर अनलेस मध्ये दोन उपवाक्य असतात हे आपण पाहिलंय. तर अनलेसचं जे वाक्य असेल त्यामध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. म्हणजे सोप्या पद्धतीने हे लक्षात घ्या की सिंपल प्रेझेंट, पहिले करता घ्यायचा, अनलेसचं वाक्य घ्यायचं, करता घ्यायचा, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि एस ई एसचा नियम तुम्ही टेन्सकडे लक्ष द्या की एस ई एस केव्हा लागते ते तुम्हाला पाहायचं आहे. ही शी इट आणि एकवचनी करता असेल थर्ड पर्सन सिंग्युलरला एस ई एस लागते हे माहीत असलं पाहिजे. आता हे जे अनलेसचं वाक्य असेल हे काय दाखवेल, आपल्याला अट दाखवणार आहे, निगेटिव्ह अट, नकारार्थी अट. दुसरं वाक्य जे राहील आपलं उपवाक्य त्यामध्ये कोणता टेन्स वापरायचा आहे, तर सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल नॉट, होणार नाही किंवा कॅन नॉट वापरलं तरी चालते. हे काय दाखवते, आपल्याला परिणाम दाखवणार आहे. हे दाखवणारं वाक्य म्हणजे परिणाम, असं नाही केलं तर असं होईल. तर असं आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तर आता आपण एक वाक्य करून पाहूया. अनलेस, जर नाही तर, जोपर्यंत नाही असा त्याचा अर्थ आहे. आपण असं म्हटलं की जोपर्यंत तू पुस्तक वाचत नाहीस तोपर्यंत तू शिकत नाहीस. मग आता आपण काय केलं, अटवालं वाक्य केलं, जोपर्यंत यू रीड, रीड हे व्ही वन आहे, इथं टेन्सकडे लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स. अनलेस यू रीड बुक्स, जोपर्यंत तू पुस्तक वाचत नाहीस काय होणार नाही, तर यू विल नॉट लर्न, तू शिकणार नाहीस. तर ही काय होती, अट, जोपर्यंत तू पुस्तक वाचत नाहीस तोपर्यंत तू शिकणार नाहीस. तर एका वाक्यात अट ठेवायची, एका वाक्यात काय ठेवायचा, परिणाम. इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवायचा या रूलनुसार आणि इकडे सिंपल फ्यूचर ठेवायचा आहे. पुढचं आणखीन एक वाक्य पाहूया. अनलेस वापरायचं पहिलेच आणि नंतर यू टेक मेडिसिन. आपण एखादा आजारी पडला तर आपण काय म्हणतो, जोपर्यंत तू औषध घेणार नाहीस, हे काय झाली, अट. तोपर्यंत काय होणार नाही, यू कॅन नॉट क्युअर, तू बरा होणार नाही. कॅन नॉट घेतलं मी, विल घेतलेलं नाही. आता आपण असं पण करू शकतो की हे वाक्य इकडे आणि हे वाक्य इकडे पण घेऊ शकतो. म्हणजे यू कॅन नॉट क्युअर अनलेस यू टेक मेडिसिन. वरचं पण वाक्य आपण मागे पुढे करू शकतो की हे समोर घेतलं हे मागे घेऊ शकतो. कसं, यू विल नॉट लर्न, तू शिकणार नाहीस, अनलेस यू रीड बुक्स, असं मागे पुढे घेतलं तरी चालते. फक्त गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की जे अट आहे त्यालाच अनलेस लागलेलं पाहिजे. पुढचं वाक्य पाहूया आणखीन. तर अनलेस वरून एखादं वाक्य करता येईल का आपल्याला, हो, अनलेस इंडिया स्कोर्स 300 रन्स, जोपर्यंत भारत 300 रन करत नाही. आपण बऱ्याच वेळा क्रिकेट पाहताना असं म्हणतो, जोपर्यंत भारत 300 रन करत नाही भारत काही जिंकत नाही.
महत्वाचे इट विल नॉट विन, भारत जिंकणार नाही जोपर्यंत 300 रन करणार नाही। आता हे वाक्य आपण इकडे घेऊ शकतो, हे वाक्य इकडे घेऊ शकतो, फक्त या इटच्या ठिकाणी मला काय लिहावं लागेल, पहिले इंडिया, तर वाक्य भाग असं होईल इंडिया विल नॉट विन, भारत जिंकणार नाही जोपर्यंत मग अनलेस इट स्कोर 300 रन्स, तर असं वाक्य आपण करू शकतो। पुढचं आणखीन एक वाक्य पाहूया, अनलेस, अनलेस वापरायचं सिंपल प्रेझेंट वापरायचा, अनलेस माय फादर टेल्स, जोपर्यंत माझे वडील सांगत नाही मी काही खेळायला येत नाही, आपण असे वाक्य बनतो। मग आय कॅन नॉट कम, मी काही येऊ शकत नाही, इकडे तुम्ही कॅन नॉट वापरू शकता किंवा विल नॉट वापरू शकता, तुम्ही हे वाक्य इकडे घेऊ शकता, हे इकडे पण घेऊ शकता। तर वाक्य भाग असं होईल आय कॅन नॉट कम, मी येऊ शकत नाही जोपर्यंत अनलेस माय फादर टेल्स, जोपर्यंत माझे वडील सांगत नाही किंवा अनलेस माय फादर गिव्ज परमिशन, जोपर्यंत माझे वडील परमिशन देणार नाहीत। आता इथं लक्षात घ्या सिंपल प्रेझेंट आहे, या क्रियापदाला काय लागला एस लागलेला आहे आणि करता कोण आहे तर माय फादर हे सिंग्युलर आहे म्हणून त्याला एस लागलेला आहे। तर अशा पद्धतीनं आपण अनलेस वापरून स्वतःचे वाक्य करू शकतो। थँक्यू फॉर वॉचिंग, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद।